करोड़ों रुपयांची हत्ती पोहोचणारी सरकारी सॅटेलाइट यंत्रणा पंजाब डक यांच्या समोर तोकडी पडताना दिसत आहे। म्हणून हवामान अभ्यासक पंजाब डक यांना सरकारी हवामान विभागात मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करा अशी मागणी जोर धरत आहे। या मोहिमेत मी सहभागी होत आहे, तुम्ही पण व्हा आणि शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। पाऊस कधी येणार? पाऊस कोणत्या तारखेला येणार? पाऊस रात्री पडणार की दिवसा? पाऊस किती प्रमाणात पडणार याचा अगदी तंतोतंत अंदाज देणारे पंजाब डक नावाचे वादळ सध्या महाराष्ट्रात घोंगावत आहे। शासनाने करोडो रुपये खर्चून उभारलेल्या सॅटेलाइट यंत्रणेला जे शक्य झाले नाही ते साध्य करून दाखवले या शेतकरी पठ्ठ्याने। कोण आहेत पंजाब डग ज्यांनी वर्तवलेला हवामान अंदाज का ठरत आहे 100% खरा? पंजाब डग हे मूळचे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव येथील शेतकरी। शेतकरी असल्याने टीव्हीवर नेहमी हवामान अंदाज ऐकण्याची त्यांची सवय। हवामान अंदाज ऐकल्यावर पंजाब डग वडिलांसोबत सातत्याने पावसाच्या अंदाजावर चर्चा करायचे, आपले स्वतःचे निरीक्षण सांगायचे। अनेकदा पंजाब डग यांनी केलेले निरीक्षण तंतोतंत बरोबर येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती झाल्याने शेती कामात याचा मोठा फायदा झाला। पंजाब डक यांनी सांगितलेला हवामान अंदाज इतका खरा असायचा की पाऊस कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, पाऊस रात्री पडणार की दिवसा पडणार, पाऊस किती प्रमाणात पडणार याची अगदी तंतोतंत माहिती असायची। 16-22 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे, आज देखील खूप पाऊस पडणार आहे। 22 नंतर 23 तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे, सर्व शेतकऱ्यांचे मूग काढणीस आलेले आहेत। 22-23 तारखेच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांना आपण आपले मूग काढून घ्यावे, कारण की 23। अनेक वेळा सरकारी हवामान खात्याने शेतकऱ्यांची निराशाच केली, वर्तविले एक आणि प्रत्यक्षात घडले वेगळेच, यामुळे सरकारी हवामान अंदाजाची विश्वासार्हता कमी झाली आणि पंजाब डक या हवामान तज्ञाने शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवून त्यांची मने जिंकली आहे। पंजाब डक हे कधीही अंदाजे हवामानाचे भाकीत सांगत नाही, जे सांगतात ते सर्व शास्त्रशुद्ध व सखोल निरीक्षणावर आधारित असते। यासाठी ते संगणकाचा वापर करतात, उपग्रह नकाशांचा अभ्यास करून निरीक्षणाची नोंद करतात आणि अंदाज व्यक्त करतात। करोडो रुपयांचा हत्ती पोहोचणारी सरकारी सॅटेलाइट यंत्रणा पंजाब डक यांच्या समोर आता तोकडी पडताना दिसत आहे। हवामान अभ्यासक असलेले पंजाब डक यांनी वर्तविलेला पावसाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे, म्हणून सरकारी हवामान विभागात पंजाब डक यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आपल्याला काय वाटते ते खालील कॉमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका।